सर नमस्कार शेनाली बोला ना सर काय नाही मंगळवार बाजार येथे एक पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी दोन डोस घेतल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल देण्यात येत नाही. तर नागरिकांचे असं म्हणणं आहे की आम्ही एक डोस घेतलेला आहे तरी देखील आम्हाला पेट्रोल भरण्यास नाकारत आहेत. त्या संदर्भात आपण जर एखादी प्रतिक्रिया दिली तर बरेल सर. नाही आता शासनाची गाईडलाईन असल्यामुळं एक डोसला असं काही सूट देत येणार नाही. मग ते कलेक्टर सरांना तुम्हाला बोलावं लागेल कारण ते काही आदेश वर काढल्यावर त्याच्यात बदल करायचं आपल्या हातात नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात का सर? त्यांच्याही नाही. वरून शासनानंच आदेश दिल्यामुळं इथल्या लेवलला बदल होईल असं नाहीये ना ते. जी 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 कारण काय सर सर्वसामान्य नागरिक काय म्हणतोय आम्ही एक डोस घेतलेला आहे 84 दिवसासाठी दुसरा डोस आम्हाला 84 दिवस नंतर आहे. मग या कालावधीमध्ये आम्हाला जर असं मूलभूत सुविधापासून वंचित ठेवत असेल तर हे कितपत योग्य आहे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. काय झालं तर लोक एवढे अनास्था दाखवतात ना कोणाच घ्यायला पाहिजे होतं तर आज घेतच नाही. हा हे तर आहे. हे तर आहे सर. पण आणि कसं सर लसीचं तुटवडा पण होतं ना सर त्यामुळे थोडस प्रॉब्लेम होत. नाही सुरुवातीला 2 महिनेच तुटवडा होता. 6 महिने जर लसी पडून नाहीत आपल्याकडे लसीच घ्यायला तयार नाहीत लोक. बापरे हे कसं होतं कोविड कमी झालं की लोकांना त्याचं महत्व कमीच होत. चालेल. मग ते प्रतिक्रिया घेण्यासाठी येऊ का हे रेकॉर्डिंग लावू कसं सर? प्रतिक्रिया म्हणजे कसं आहे शासनाची गाईडलाईन्स आहेत आणि जिल्हा प्रतिव्यवस्थापनाची गाईडलाईन्स आहेत त्यानुसार 2 डोस झाले तरच त्याच्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे लवकर लोकांनी व्हॅक्सिनेशन घ्यावं आणि घरात जर त्यांच्याकडे व्हॅक्सिनेशन नाही तर ज्याच्याकडे व्हॅक्सिनेशन आहे त्यांनी त्याच्या सुविधा घ्यावं. कारण काय हा विषय संसर्गाचा पण आहे की एकाला जरण दुसऱ्याला होणार आणि एका गोष्टीमुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात नको ना. हा विषय व्यक्तीशी नाही किंवा सुविधेशी नाही. शेवटी उद्या ऍडमिट करायची वेळ आली तर 2-3 लाख रुपये खर्च होतील जीवितहानी होते. मग हे त्याच्यापेक्षा तर हे कधीही रिस्ट्रिक्शन ठेवलेलं चांगलंच आहे ना. चांगलं नक्की सर. चालेल सर. तरी देखील माझे सोलापूरकर म्हणून एक विनंती आहे सर यामध्ये काहीतरी म्हणजे मुभा किंवा काहीतरी एक असा आदेश निघू शकतो का जे 84 डोस घेतलेला आहे त्यांच्यासाठी थोडंफार काहीतरी करता येते का बघा सर. ठीक आहे आपल्या लेवलला नसल्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा म्हणजे मी करणं योग्य नाही म्हणजे. चालेल सर. चालेल काही अडचण नाही. थँक्यू सर. ओके ओके.